की भाजपकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, आपण मगाशीच काही वेळापूर्वी झी 24 तासवर चर्चा केली होती, तिसऱ्या उमेदवाराचा भाजपनं उल्लेख केलेला नव्हता, मात्र आता ते नाव देखील जाहीर झालेलं आहे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बिल्कुल, आणि आपण झी 24 तासनं सर्वप्रथम जी तिन्ही नावं दिली होती ते तिन्ही नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आता धनंजय महाडिक, मुन्ना महाडिक यांचं नाव जे आहे ते जाहीर केलेलं आहे भाजपनं. तिसरी जागा भाजप लढवणार आहे आणि भाजप तिसरी जागा निवडून आणू शकते या मतावर ठाम आहे. धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्या पाठीमागं अनेक गणित पाहिलेली आहेत. कोल्हापूरमध्ये एक वजनदार नेता देणं गरजेचं होतं. दुसरा मुद्दा म्हणजे की भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसार वाढवायचा आहे पक्षाचा, त्यामुळे धनंजय महाडिक यांची आवश्यकता होती. आणि तिसरा म्हणजे की धनंजय महाडिक हे मराठा नेते आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी जी आहे ती विचार करूनच देण्यात आलेली आहे. आणि आता तिसऱ्या जागेसाठी निवडणूक होणार हे निश्चित झालेलं आहे. परंतु अचानक धनंजय महाडिक यांचं नाव देऊन मात्र भाजपनं एक खेळी खेळ उचललेली आहे. झी 24 तासनं सर्वात पहिल्यांदा ही माहिती दिली होती की धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळणार आहे. अनिल बोंडे यांना सुद्धा उमेदवारी मिळणार आहे. पीयूष गोयल यांना सुद्धा उमेदवारी मिळणार आहे. या तिघांची नावं आपण चालवली होती आपल्या प्रेक्षकांसाठी. सर्वप्रथम आपण ही बातमी दिली होती आणि आता जाहीर नाव झालेलं आहे. उद्या सकाळी हे सर्व जे नेते आहेत ते आपला अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनाकडे जाणार असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे धनंजय महाडिक, अनिल बोंडे हे उद्या अर्ज आपला दाखल करू शकते. अगदी खरंय रामराजे, आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात, झी 24 तासनं सर्वात आधी ही तीन नावं जाहीर केली होती आणि त्याच नावांवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. ही तीन नावं झी 24 तासनं सर्वात आधी प्रेक्षकांसमोर मांडली होती, ठेवली होती. तेच म्हणजे पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक. ही तीन नावं भाजपकडनं जाहीर करण्यात आलेली आहेत. रामराजे, आपण पाहिलं धनंजय महाडिक यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जर पाहिलं तर कोल्हापूर आणि राज्यसभेची ही निवडणूक आता कोल्हापूर हे केंद्रस्थानी आलेलं पाहायला मिळत आहे. बिलकुल, कोल्हापूर हे केंद्रस्थानी आलेलं आहे आणि संभाजीराजे यांची ही टर्म संपल्यानंतर कोल्हापूर मधूनच उमेदवारी द्यावी असा एक आग्रह चालला होता. आणि दुसरं एक नाव जे होतं ते चर्चेमध्ये होतं राम शिंदे यांचं, परंतु पक्षशिष्टीय जे आहेत भाजपचे त्यांनी मात्र कोल्हापूर मधून उमेदवारी द्यावी असं पुढे आलेलं आहे चर्चेमधून. आणि म्हणूनच धनंजय महाडिक जे आहे यांचं नाव पुढे आलेलं आहे. आपल्याला माहिती की धनंजय महाडिक हे 2014 राष्ट्रवादीकडून लोकसभा खासदार झाले होते, त्यानंतर मात्र 19 पराभव झाला होता. परंतु त्यांचं जे कोल्हापूरमध्ये एक वेगळा मतदार आहे, युवा मतदार आहे, आणि पुढचे महापालिका आणि इतर विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या डोळ्यासमोर ठेवूनच धनंजय महाडिक यांना ही उमेदवारी दिलेली. अगदी खरं आहे. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. तीन नावं झी 24 तासनं सर्वात आधी प्रेक्षकांसमोर ठेवली. या तीन नावांवरच शिक्कामोर्तब करण्यात आलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.